मित्रांनो, दर शुक्रवारी आपण फायनान्स, ऍग्रीकल्चर, करिअर, दिनविशेष या विषयांबद्दल बोलत असतो आणि दरवेळी तुम्ही या सर्व व्हिडिओजला छान प्रतिसाद सुद्धा देत असता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत करिअर या विषयावर. घाबरू नका, कुणी कोणतं करिअर निवडावं किंवा कोणतं निवडू नये या विषयी आपण बोलणार नाहीये. तर करिअर निवडताना कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्या याविषयी आपण बोलणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. करिअर हे नेमकं कुठल्या क्षेत्रात करायचं हा निर्णय मोठा असतो, कारण की हाच एक निर्णय तुमच्या संपूर्ण आयुष्यावर प्रभाव पाडणारा असतो. बऱ्याचदा असं होतं की करिअर निवडताना एखादी गोष्ट बरेच जण करत आहेत म्हणून तेच आपल्यासाठी सुद्धा ठीक असेल असा विचार करत करिअरचे निर्णय घेतले जातात. त्यासोबतच असलेल्या अनेक महत्वाच्या गोष्टी लक्षात घेत नाहीत. पुढे 2 ते 3 वर्ष त्या फील्ड मध्ये काम केल्यानंतर त्यांना वाटायला लागतं की आपण चुकीच्या क्षेत्रात काम करतोय आणि हे काम आपल्याला तेवढं आवडत नाहीये. मग पुन्हा काही जण करिअर स्विच करण्याचा विचार करतात, तर बरेच जण तेच काम आयुष्यभर करत राहतात आणि काम करतेवेळी मिळणारा आनंद हरवून बसतात. त्यामुळे करिअर निवडताना आधी विचार करा. बरेच लोक त्यांच्या सभोवताली यशस्वी झालेल्या लोकांकडून प्रेरणा घेतात. त्यांना वाटायला लागतं की दुसरे कोणीतरी ज्या फील्डमध्ये यशस्वी झाले त्याच फील्डमध्ये करिअरसाठी चांगला स्कोप आहे आणि त्या क्षेत्रात करिअर करणं सोपं जाईल. पण पुढचा मागचा कसलाही विचार न करता ते करिअर कुठल्या क्षेत्रात करायचं हे ठरवून टाकतात. असा निर्णय घेणं तुम्हाला पुढील आयुष्यात महागात पडू शकतं. त्यामुळे कोणीतरी यशस्वी झालं म्हणून तुम्ही देखील व्हाल हा विचार पहिले डोक्यातून काढणे आवश्यक आहे. स्वतःमधील क्षमता ओळखा. प्रत्येक क्षेत्रात चांगली कामगिरी करण्यासाठी वेगळे स्किल्स असणं गरजेचं असतं. असं बऱ्याचदा होतं की तुम्हाला एखादं क्षेत्र आवडतं पण त्यामध्ये करिअर करण्यासाठी लागणारे स्किल्स तुमच्याकडे नसतात. जसं की काही क्षेत्रात तुम्हाला रात्री उशिरापर्यंत काम करावं लागत असेल किंवा सतत प्रवास करावा लागत असेल, तर काही फील्डमध्ये रोजचा 9 ते 5 जॉब असेल. त्यामुळे तुम्हाला आधीच तुम्ही काय करू शकता याचा अंदाज असणं गरजेचं आहे. तुम्हाला आवडणाऱ्या जॉबसाठी लागणाऱ्या सर्व आवश्यक गोष्टी आपल्याकडे आहेत का याचा विचार करा आणि मगच काय तो निर्णय घ्या. गरज पडेल तेव्हा मदत घ्या. सध्याच्या काळात दररोज काहीतरी नव्या करिअरची संधी उपलब्ध होत आहे, त्यामुळे शक्यता असते ते तुम्ही गोंधळून जाण्याची. तर अशा वेळी प्रोफेशनल मदत घेणे हे खूप महत्वाचे ठरते. एक करिअर काउन्सिलर तुमच्या आवडीनिवडी, गरजा आणि तुमचे मार्क्स या सगळ्या गोष्टींच्या आधारावर तुमच्यासाठी बेस्ट काय असेल याबद्दल सल्ला देऊ शकतात. त्यानंतर तुम्ही त्यावर विचार करून निर्णय घेऊ शकता. स्वतःला कामात चॅलेंज करत राहा. करिअर निवडलं, आता समजा तुम्ही तुमच्या आवडत्या ठिकाणी आवडत्या क्षेत्रात काम करत आहात. सुरुवातीचे काही दिवस तुम्ही मस्त मजेत काम केलं, मग हळूहळू तुम्हाला बोर व्हायला सुरुवात होईल. तर अशा वेळेस तुम्ही प्रत्येक दिवशी काहीतरी नवं करण्याचा प्रयत्न करणं, काहीतरी चॅलेंजिंग करण्याचा प्रयत्न करणं आवश्यक आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला या व्हिडिओतून काही नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या असतील तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा आणि नवी अर्थक्रांतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं मात्र विसरू नका.